हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की 4 तारखेला आम्हाला एका ठिकाणी गेस्ट म्हणून बोलावलं होतं मोर्शीच्या एका कार्यक्रमामध्ये. युवा एकता कलामंच यांनी आम्हाला बोलावलं आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही तर विशेष आकर्षण म्हणून होतोच आणि आमच्यासोबत ज्युनियर लक्ष्यदादा हे सुद्धा होते आणि ते औरंगाबादून इथे आले होते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ते इथे आल्यानंतर आमच्या इथं थोडं थांबले, त्यानंतर खूप काही गडबडीचा टाईम होता, मी पूर्णपणे ब्लॉक नाही बनवू शकलो. आणि त्यानंतर आम्ही इथं मुर्शीला गेलो. खूप छान प्रोग्राम झालेला आहे आणि प्रोग्रामचा आम्ही आनंद खूप छान छान घेतला. त्यानंतर आमचे लक्षदादा यांनी पण खूप एन्जॉय केला त्या प्रोग्राममध्ये, त्यांना पण तो कार्यक्रम खूप आवडला आणि ते आम्हाला म्हणत होते की बा ह्या कार्यक्रमाची रूपरेषा खूप सुंदर होती, कार्यक्रम खूप सुंदर झाला. त्यानंतर आम्ही रात्री आल्यानंतर आज दिवसभर आमचं वर्किंग बरेचशा काही त्यांचे पण काम होते, तर फायनली मग आज ते जाणार आहे. तर एक आम्ही आमच्याकडून एक छोटंसं सरप्राईज दादासाठी ठेवलेलं आहे आम्ही. तर ते सरप्राईज काय आहे, कसं आहे, ते रश्मी मॅडम तुम्हाला सांगणार आहे. रश्मी मॅडम कुठे गेल्या? रश्मी मॅडम, रश्मी मॅडम थोड्याशा त्या पण कामात राहते दिवसभर आल्या. तर आज लक्षदादा जाणार आहे, ते त्यांच्याच गाडीत आम्ही पण कुठेतरी जाणार आहे. अच्छा. ते मध्ये औरंगाबादला उतरणार आहे आणि आम्ही पुढे जाणार आहे. तर आम्ही त्यांचा एक छोटासा सत्कार करणार आहोत. तर आई बाबा आले आहे आमचे, तर आम्ही आता थोडस सरप्राईज देणार आहोत त्यांना. आणि तो सत्कार जो आहे तो आमचे आई बाबा यांच्या हातानेच तो आम्ही करणार आहोत. तर चला आणि पूर्ण ब्लॉग बघा. तर आता आम्ही आलो आहो अमरावतीच्या पॉवर हाऊसमध्ये. आता इथून बसेस आहेत, आम्ही जाणार आहोत काही कामाने शिर्डी. आणि सर 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 तो बघा, आणि दादा जाणार आहे औरंगाबादला. हॅलो, आम्ही वाट पाहत आहोत. तर दादा, तुम्हाला कसं वाटलं अमरावतीत येऊन? अमरावती येऊन खूप छान वाटलं आणि इतकं सुंदर शहर आहे, स्वच्छ शहर आहे. तिथे संत गाडगे बाबांची समाधी पण आहे, तिथे देवदर्शन करून आलो आम्ही. खूप सुंदर शहर वाटलं आणि सुंदर शहरच नाही तर इथं राहणारे लोक पण खूप सुंदर आहेत. फक्त दिसायला सुंदर नाही, मनानं पण सुंदर असायला पाहिजे. ते दाजी आणि ताईंचा स्वभावावरून लक्षात आलं की खूप भारी, एकदम कुटुंबाचं वातावरण होतं आणि हक्कानं परत परत यावं असं हे कुटुंब, म्हणजे माझ्या ताईचं कुटुंब. आणि ताईंना खूप खूप शुभेच्छा. ताई असंच प्रेम कायम असू द्या.
ताईंचं प्रेम आमच्यावर कायम असेल आणि तुम्ही सगळ्यांचं प्रेम ताईवर आणि दाजीवर असेल. आणि मेन म्हणजे खास मी यांना पाहून खूप आनंदित झाली होती. मी जालन्यालाच खूप आनंदित झाली होती कारण माझा सगळ्यात आवडता ऍक्टर कॉमेडियन लक्ष्मीकांत बेर्डे हे जेव्हा टिकटॉकवर ऍक्ट करायचे ना मी यांना आवर्जून बघायची. अरे यार मग मी यांच्याच याच्यातले ते व्हॉइस काढून मी त्याच्यावर बनवायचे टिकटॉकवर. तर मी पण कुठेतरी लक्ष्मीकांत बेर्डेची लेडी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून मला बोलतात. तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेची हरवलेली बहीण आहे का म्हणतात. हे ज्युनियर लक्ष आहे लेडी लक्ष्मीकांत बेर्डेची बहीण. बहीण म्हटलं तर बरोबर आहे ज्युनियर लक्ष्याची ज्युनियर बहीण. ज्युनियर बहीण हा ज्युनियर बहीण. तर असं आहे आम्हाला खूपच आनंद झाला तुम्ही अमरावतीत आले आणि माझ्या इथे होते. मला असं वाटलंच नाही की कोणी काही पाहुणा आहे बाचला असं वाटलं. घरी आलं कोणीतरी माझी यांची काचाबिची चालूच होती दाजीची माझी हे आपलं मस्त बिंदास असं वाटलंच नाही कोणते पाहुणे आले पाहुणे असं वाटलं घरचं व्यक्तीच आहे काय. तर खूप छान आणि अजून या तुम्ही असे येत राहा. आता फॅमिली सोबत या. नक्की फॅमिली सोबत येईल पण तुम्ही पण आता लवकरच जोडीनं या. बिलकुल औरंगाबाद आणि सगळ्यांना सांगतो मी दादा जेवढे गोड आहे स्वभावाने खरोखर बाय नेचर पण इतके सुंदर आणि खूप म्हणजे खरोखर म्हणजे तेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे. आणि मला असं म्हणजे थोड्या वेळासाठी पण असं वाटलं नाही की बा आमची तर बा म्हणजे दादा आले म्हणजे आम्ही एकदम हँगच होतो दोन्ही दिवस. म्हणजे आता बा जाण्याचा वेळ आला तर हे पण गावाला चालले आता आम्ही पण निघालेलो पण अजूनही असं वाटत नाही आहे की बा दादा म्हणजे जात आहे म्हणून. म्हणजे आम्हाला असं एक वेगळंच वाटतं की सोबतच आहे बा आमच्या आणि कायम सोबतच आहे. आम्ही कायम सोबत आहोत आणि राहणार पण आहोत. तुमचं सगळ्यांचं प्रेम आमच्या पाठीशी आहेच आणि दादा जितकी गोड हसतात तितकाच गोड स्वभाव सुद्धा पण आहे दादांचा. काय मित्रांनो गोड स्वभाव का वाटतो स्वतःचा स्वभावही तेवढा गोड असायला पाहिजे तेव्हा समोरच्या व्यक्तींचा गोड स्वभाव वाटतो. म्हणून दाजींचा आणि ताईंचा पण तेवढा गोड स्वभाव आहे. त्यांना सगळे चांगले वाटतात कारण ते चांगले आहेत हे महत्वाचं आहे. बरोबर आहे दादा तुमचं हे प्रेम आहे आणि हे प्रेम तुमचं नेहमी आमच्या पाठीशी सदैव असंच राहावे. आणि नेक्स्ट टाईम येताना तुम्ही पूर्ण कम्प्लीट फॅमिली सोबत इथे यावे ही आमची इच्छा आहे. नक्कीच पूर्ण फॅमिली पॅक येणार इथे पूर्ण पूर्ण म्हणजे कारण की आम्हाला पूर्ण आणखी सेवा करण्याचा मौका भेटणार आणि आम्हाला खूप आनंद वाटणार. आणि आमच्या ह्या रश्मी मॅडम जे आहे जे पाहत आहे यांना तर खूप जास्त आनंद झाला. गाडी आपली आहे का पुराना? नाही आपली विजयंत गाडी आहे. विजयंत नाही हो नाही इतर गाडी तिथं थांबते. हां तर अशी दादा जादा थोडंसं आम्हाला म्हणजे खूप जास्त असं वाईट पण वाटत आहे की बा आता दोन दिवस कुकडे गेले काय म्हणजे असं दोन मिनिट म्हणजे दोन दिवस झाले आमचे असे काहीच वाटलं नाही तो टाईम. आणि दादा पण खूप सांभाळून घेतला आम्हाला म्हणजे ते पण असं एकदम त्यांचा रॉयल स्वभाव आहे असं काही हे नाही बा मला असं तर हा बिलकुल मातीतले माणसं आहे आणि आम्हाला मातीतल्या माणसाचं खूप प्रेम आहे. नक्कीच 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 आम्ही तसे आहोत तुम्ही तसेच आहात. आणि मित्रांनो नक्कीच आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीच्या कलाकाराला तेवढं प्रेम दिलं पाहिजे म्हणून असंच प्रेम कायम असू द्या. आणि तुम्ही ताईंचं आणि दाजीचं तर पाहिलंच आहे खसखस कांदा कापताना खूपच भारी झालेला आहे तो. आणि आम्ही काल ज्या प्रोग्राममध्ये होतो तिथंही ताईंनी पूर्ण अख्खं मैदान मारून घेतलं म्हणायला हरकत नाही. खूप भारी सगळ्या प्रेक्षकांचंही मन जिंकलं ताईंनी एक नंबर. हे दादाचं खूप मोठेपण आहे कारण की कलाकार त्यालाच म्हणते की जो एक कलाकार आहे हा कलाकाराला रिस्पेक्ट करते आणि ह्या तोच एक दादामध्ये हा एक स्वभाव दिसून येत आहे. पण तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो दादा काही कमी नाही आहे म्हटलं. दादा ज्यावेळेस स्टेजवर गेले ना पूर्ण स्टेज फाडून टाकला म्हटलं म्हणजे सगळे ते ऑडियन्स आहे की नाही अख्ख चक्क झाले होते की डोळे मोठे झाले होते की बा इथं पूर्ण लक्षण पडले आले का की कोण आहे म्हणजे ते एकदम थोड्या वेळासाठी हँग झाले होते. म्हणजे कसं राहते एक कला सादर होताना ज्या वेळेस ते कला सादर झाल्यानंतर क्लॅपिंग नाही होत म्हणजे समजून जायचं की ऑडियन्स कुठंतरी गुंतलेले आहे म्हणजे विसरून जातो ना की बा क्लॅपिंग करायची आहे बा आता इव्हेंट नंतर क्लॅपिंग करायची आहे विसरून गेले होते. म्हणजे इतके असे एकदम पाहत होते म्हणजे इव्हन मी पण होतो त्यामध्ये मी पण पाहून होतो की म्हटलं काय आहे म्हटलं हे. आणि जेव्हा जवळ आले की एकदम नॉर्मल म्हणजे आहे खरोखर दादाकडे ते खूप मोठे गट्स आहे आणि ते गट्स म्हणजे कुठं आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाऊन डिग्री घेऊन नाही भेटत ते हे गॉड गिफ्ट आहे ते दादाला भेटलेलं आहे. आणि लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांचा यांच्या पाठीशी नेहमी आशीर्वाद आहे. ते म्हणजे मला तर हे वाटतं की ज्यावेळेस हे स्टेजवर प्रेझेंटेशन करतात ते साक्षात त्यांच्या बॉडीमध्ये ते पूर्ण प्रवेश करतात की काय ते काही लक्षातच येत नाही.
ते खूप मोठे स्टार आहेत. मी त्यांच्या पायाची धूळ पण नाही, फक्त त्यांच्या आठवणीने उजाळा द्यायचा प्रयत्न करतो. मी माझे ते गुरु मानतो आणि माझं सौभाग्य आहे की त्या गुरुचा वारसा चालवण्याचा मला थोडासा अधिकार मिळाला. त्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचे आणि बेर्डे फॅमिलींचे म्हणजे प्रियाताई बेर्डे यांचाही मी फार ऋणी आहे की त्यांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. ताईंचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. ताईंनाही मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो या व्हिडिओच्या माध्यमातून. चला, खूप खूप दादा, खूप खूप धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला मी आता माझे जे पुतणे आणि माझे सोनबाई आहे ते माझं पुतणे आर्मीला आहे, तर मी त्यांची पण भेट करून देणार. ते पण येणारच आहे, ते पण आता येणारच आहे आणि मी तुम्हाला त्यांची पण भेट करून काय गंमत होणार, काय मजा होणार. आता ट्रॅव्हल्समध्ये आम्ही आहोत, दादा पण आमच्यासोबत आहे जाता सकाळी 5 वाजेपर्यंत. तर आता बघू आता पुढे काय होते. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री. शुभरात्री.